रवि राणा यांनी अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावर बसवलेला शिवरायांचा पुतळा पालिकेने हटवला, तर दर्यापूरमध्ये शिवसेनेने रातोरात बसवला महाराजांचा पुतळा। पंधरा दिवस कोरोनाची स्थिती पाहून शाळांबाबत पुनर्विचार केला जाईल, आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे यांची माहिती। गोवंश तस्करीच्या संशयातून ट्रकचा पाठलाग करणाऱ्या प्राणीप्रेमींवर हल्ला, कुर्ल्यातल्या कसाईवाड्यातली घटना, हल्ल्यात दोन जण जखमी। मुंबईत 100 आणि 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरचा तुटवडा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका, राज्य सरकारला स्पष्टीकरण देण्याचे कोर्टाचे आदेश। मुलायम सिंह यादव यांच्या घरात फूट, मुलायम यांच्या सुनबाई अपर्णा यादव भाजपमध्ये, अखिलेश यादव यांना भाजपचा जोरदार धक्का। ग्रंथप्रकाशक, लेखक आणि ज्येष्ठ संपादक अरुण जाखडे यांचं निधन, पद्मगंधाच्या माध्यमातून अनेक प्रसिद्ध पुस्तकांचं प्रकाशन, मराठी साहित्य विश्वात शोककळा। नवी मुंबईत जागतिक दर्जाचं फुटबॉल स्टेडियम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन, मातीपासून तुटलेलं नातं जोडतोय, उद्घाटनानंतर ठाकरेंची भावना। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।